बाबा किती टेंशन दिलं तुम्ही आम्हाला. हॅलो सीता, हो एज्युकेटेड आहे मी आणि तुमच्यापेक्षा जास्त कळतं. तुम्ही तुमचं काम करा ना आणि मी त्यांना इमोशनल सपोर्ट देतो ते जो पेशंटला रिक्वायर्ड असतो. बघ सानिका, नाही बरोबर आहे तुझं, पण मी काय म्हणतो तुही ताण घेऊ नकोस आणि त्यांनाही देऊ नकोस. मी आहे बाय. चाळीस सेकंद मिळाले ना तरी उपदेश देतो आम्हाला. इरा कुठे आहे ग सांग. माहित नाही, तसे कधी सांगून जाते का ती मला. माझ्या आता खरी माया तुमचीच आहे बाबा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही शुद्धीवर नव्हता तेव्हा माझं काय होत होत, कशातच लक्ष लागत नव्हतं. शेवटी निर्जळे उपवास केले मी तुमच्यासाठी. एवढं सगळं कशासाठी केलं सगळं मला. तुम्ही आमच्यासाठी एवढं करता मग आम्ही नको तर करा. वाईट फक्त एकाच गोष्टीचं, सगळ्यांसाठी इतकं जीव करून सगळ्यांच्या सगळ्या चुका पोटात घातल्या. शुद्धीवर आला डोळे उघडले सगळ्यात आधी पाहिलं ते काय नेमकं नको तेच. आदित्य सामांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपले होते ना, पाहिलंच ना तू ते, म्हणजे आठवत ना तू. बोला ना बाबा, बाकी कोणाशी नाही तर निदान माझ्याशी तरी मनातलं सगळं बोल. तशी जवळची म्हणण्यासारखी मी एकटीच आहे आता तुम्हाला. नाही म्हणजे मला काय म्हणायचं राहते का बाबा. तू कधी आलीस? मी आत्ताच आले. पण तू कुठे मी इथेच गेले होते खाली. आई बाबांना असं एकटं टाकू नको जात प्लीज. बाबा तुम्ही आराम करा, मी बाहेर. तुझ्यावर राग आहे म्हणून नाही, पण आदित्य सामंत तुझ्या अवतीभोवती करतो ना, डोक्यातच जातो माझ्या. मनाला खूप हुरहुर लागली, काहीतरी वादळ आलं पुन्हा आसपास. भीती वाटते मला. आईला पण लागली का त्या वादळाची चाह, म्हणूनच आली का ती अशी तडकाफडकी. बाबांना राग आला, वाईट वाटलं तरी चालेल, पण आता नाही थांबायचं. आता ताबडतोब निघायचंय जर्मनीला, कारण आता घाई केली नाही तर अनर्थ. मीरा, इतकं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. इरावती घाबरली आहे, पण इतकं भयंकर काहीही झालेलं नाही. ते तुमच्या दृष्टीने बाबा, आईच्या दृष्टीने विचार केलात ना तर जाणवेल तुम्हाला किती टेन्शन मध्ये ती कुठल्या परिस्थितीतून जाते. त्यात हा इमोशनल ताण नको. आता बघितलं ना किती टेन्शन मध्ये होती. पण तू नको काळजी करूस, होईल सगळं ठीक. मी स्वतः जाईन जयदेव सरांकडे आणि सगळ्याचा खुलासा करेन.
मग तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील ना। नाही बाबा नको, असं काही घडलंच नाहीये असं सांगायचं ठरवलं आईनी, विसरलात का? त्यात तुम्ही जाऊन अजून काही बोललात, एक्सप्लेनेशन द्यायला लागलात तर प्रॉब्लेम होईल। ओहो, आलं माझ्या लक्षात, क्षणभर विसरून गेलो होतो इराणी मला सांगितलं। बाबा हे सगळं आता तेव्हाच ठीक होईल जेव्हा आपण इथून कायमचे निघून जाऊ। सानिकाचे बाबाही आता शुद्धीवर आलेत, त्यामुळे काळजीचं कारण संपलंय। आता फक्त आपण जर्मनीला जायची तयारी करायची आणि तोपर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये जायचं नाहीये। आता आपली सगळी तयारी झाली की आम्ही इथून जातोय ही बातमी घेऊनच आपण सानिकाच्या बाबांना भेटायचं, आणि ते सुद्धा आई नसताना। म्हणजे काही गैरसमज व्हायला नको, झालेच असतील काही गैरसमज तर तेही आपल्या जाण्याने दूर होते। बाबा माझी शपथ आहे तुम्हाला, मला तुम्हाला आणि आईला दोघांनाही खूप सुखी झालेलं बघायचंय। देवळात जाऊन वादळ, कोणालाच कळत नाहीये केवढं मोठं वादळ दडवतोय मी माझ्या छातीत। आणि तू कितीही म्हणालीस ना मीरा, तरी नाही जायचंय, नाहीच जायचं। माझ्या रोखण्यांनी नाही ऐकणार ना तू, सगळी घेतलं साकेतवर। तिला म्हणजे माझ्याशी बोलूड दाखवतो पण मी बोलायला लागेनच। इथे बसलोय ते नाईलाजानं हिच्याशी बोलायला लागेल, पाच मिनिटही सहन होत नाही मला। माझ्याकडे आणि जगाकडे बघण्याचा हिचा ऍटिट्यूडच अजब आहे। बाबांना डिस्चार्ज कधी देणार आहे? काही आयडिया नाही, डॉक्टरांशी बोलावं लागेल। अरे मग बोल ना साकेत, तुलाच जबाबदारी घ्यायला हवी आहे सगळ्याची। आता काय डॉक्टरांचा पिच्छा पुरवायचा आहे का? ट्रीटमेंट चालू आहे ना, योग्य वेळ आली की सांगतील ते। अरे पण विचारायला काय प्रॉब्लेम आहे? आणि तू जबाबदारी नाही घेणार तर कोण आदित्य सामंत घेणार? एकात पुन्हा चार शब्द नीट बोलणंही कठीण करून ठेवतेस। मी कठीण करून ठेवते की तू करतोस साकेत? तसंही हे सगळं तुझ्यामुळेच घडत। तुझ्यामुळे काय घडत? हेच आदित्य सामंत आणि मीरा इथे गर्दी करून बसली। तूच गेला होतास ना एअरपोर्टवर त्यांना ड्रॉप करायला, नेमका त्याच वेळेला मी तुला फोन केला, नाही तर त्यांना हे सगळं कळलंच नसतं आणि त्या जर्मनीला निघून गेले। आणि तूच जबाबदार आहेस त्यांच्या इथे थांबण्याला, आणि थांबल्यावर काय, सगळी सूत्रं त्यांनीच हातात घेतली। डॉक्टरांनी तर त्या आदित्य सामंतांनाच बाबांजवळ थांबायला सांगितलं, मीराने लगेच उपासाची नाटकं सुरू केली। साकेत बाबांचे नाते आपण, ते कोण लागतात बाबांचे? मी तेच डोक्यावर बसले आपल्या, तुला काही स्वाभिमानच नाही असं वाटायला लागलंय मला। हो का, मला जरा जावं लागतंय, एक महत्वाचं काम। बरोबर आहे ना, का सांगशील तुम्हाला? माझ्या विरोधातच काहीतरी बोललं असेल, पण तुझं काय जात आहे? तुला तुझा नवरा परत मिळाला,
आता मला काहीच परत मिळत नाही. काय झालंय सानू? सतत याला बोल त्याला बोल, जगात चांगलं काही दिसतच नाहीये का तुला? आणि आज बाबांना काही बोललीस का? काय झालं? नाही, अस्वस्थ वाटले मला ते. आणि तूच होतेस ना त्यांच्या बरोबर आतमध्ये? काय विचारते मी? मला नको ब्लेम करूस तू. असतील ते टेन्शन मध्ये, तुझ्याच टेन्शन मध्ये असतील. आणि हे बघ, मी काहीच बोललेले नाहीये त्यांना आणि मला काहीच माहित नाही. असं दरवेळेस ना तू मला बोलत जाऊ नकोस. आहे विषयावर कस बोलू? नाही नाही, जास्त विचार सहन होत नाही आहेत मला. ऐक, साकेत ये ये, 100 वर्ष आयुष्य मी आता तुलाच फोन करणार होतो, ये ना बस. हॉस्पिटल मध्ये गेलो होतो. कसे आहेत जयदेव सर आता? मलाही जायचंय. पूर्णपणे शुद्धीवर आलेत ना आता? हो, शुद्धीवर आलेत पण प्रचंड थकवा आहे अजून. रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. आय नो साकेत, अरे माझा मित्र अशा कंडिशन मध्ये असताना त्यांना मी असं सोडून जाणं कसं शक्य आहे? त्यांनी इतकं केलंय माझ्यासाठी. मला खरंच नाही जायचंय पण मीरा हट्ट करते. तू सर, इनफॅक्ट ते सांगण्यासाठी झालं होतं. काय? मी मला तिच्याशी बोलायला, तिला कन्व्हिन्स करायला सांगितलं आणि मलाही असं वाटतंय की मनापासून वाटतंय की तिने इथेच थांबा. अरे मग वाट कसली पाहतोयस? बोल ना तिच्याशी, समजाव तिला. हे बघ साकेत, ती एक वेळ माझं ऐकणार नाही पण तुझं नक्की ऐकेल. तू प्लीज बोल तिच्याशी लवकरात लवकर. तेच सर, मला तिच्याशी नाही बोलता येणार. नाही बोलता येणार म्हणजे? अरे तिने इथे थांबावं असं तुलाही वाटतंय ना, मग प्रॉब्लेम काय आहे? का नाही बोलता येणार तुला तिच्याशी? ऍक्च्युली मीराने तिकडे जाण्याचा जो हट्ट धरलाय त्यामागचं कारण काय ते मला अजून सांगितलं नाही. आणि ज्या अर्थी ती सगळ्यांचा विरोध पत्करून इतका हट्ट धरतीये त्या अर्थी त्यामागे तितकंच प्रबळ कारणही असणार. सर, आजपर्यंत मीराने कधीच आपलं मत कुणावर लादलं नाही आणि हट्टाचं म्हणाल तर तिला अक्षरशः सांगावं लागतं की बाई आपल्या माणसांकडे तरी हट्ट धरत जा, खाण्यापिण्याचा, कपड्यांचा, कसलाही. आणि कधी हट्ट न करणाऱ्या मीरानं पहिल्यांदाच असा हट्ट धरला, त्यामुळे मी तिला तिच्या हट्टापासून परावृत्त नाही करू शकत. सर, मी मीराचं मन कधीच दुखवू शकत आणि तिला तिच्या मनाविरुद्ध वागायलाही सांगू शकत. आय एम सॉरी सर, पण मीराला जर्मनीला जाण्यापासून थांबवणं मला नाही जमत. तुम्ही प्लीज रागावू नका माझ्या. आय एम रिली सॉरी.
साकेत तूच शेवटची आशा होतास माझ्यासाठी, आता काय करू मीराचं मन वळवण्यासाठी। तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका मिसेस जयदेव, ते शुद्धीवर आले असले तरी पूर्णपणे बरे झाले नाहीये। थकवा शक्तपणा हा राहणारच, म्हणून ते आपल्याशी आता बोलत नाही। तुम्ही घाबरू नका, थोडीशी ग्लानी ही असणारच। आज आम्ही त्यांना आयसीयू मधून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करतो। हो पण त्यांच्या गुडघ्याला जी दुखापत झाली आहे त्याची रिकव्हरी व्हायला थोडा वेळ लागेल। हे बघा, जीवावरचं संकट टळलं हे सगळ्यात महत्वाचं। ओके, सो नाउ ब्रीद इझी। नको काळजी करू, सगळं ठीक। बाबांची तब्येत सुधारते ना आता। मला फक्त आता एकाच गोष्टीचं टेन्शन आलंय, बाबा शुद्धीवर आले ना, त्या आदित्य सामंतच्या चक्रावर। अँड बिलीव्ह मी, तो माणूस काहीही करू शकतो। इतका ॲटिट्यूड आहे ना त्याला, कुठल्याही थराला जाऊ शकतो तो। मला माहिती तुला या गोष्टी अजिबात पटत नाही, पण आई मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय हे सगळं। हे बघ, ठीक आहे तुला कदाचित हे मान्य नसेल, पण निदान मी माझ्या बाबांच्या जवळ नसताना तो माणूस जर तिथे असेल ना तर त्याच्यावर लक्ष तरी ठेव। मी पाया पडते आई तुझ्या। असं काय बोलतेस सांग, बाबांची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी। बरं तू तू आहेस ना आता इथे, मी थोडा वेळ घरी जाऊन येते। खरोखरच आदित्यच्या मनात असं काही काळबेर आलं का? नाही म्हणजे त्याचं ते तसं माझ्याजवळ बसणं आणि मला उठवण्याऐवजी माझं डोकं खांद्यावर ठेवू देणं खरंच अजिबात आवडलेलं नाही आहे मला। त्याचं वागणं चुकतंय हे नक्कीच आहे। सानिका म्हणते त्या टोकापर्यंत जाऊ शकतो आदित्य। साकेत कडून होप्स होते तेही गेले। इरावतीने इथे येऊन सगळं आणखीनच कठीण करून मीराला तिचा निर्णय पक्का करायला निमित्त मिळाले। मीराने तर चारी बाजूने बांधूनच टाकले मन, जर्मनीला जाण्याशिवाय पर्यायच शिल्लक ठेवला नाहीये तिने माझ्यासमोर। काय करू मी? मी खूप सावरलोय देवा, माझी लेख माझ्या आयुष्यात आल्यावर मी खूप बदललोय, पण या सगळ्याचं मूळ माझ्या आणि इरावतीच्या प्रेमात आहे। इरावती माझा अर्धा हिस्सा आहे, तिचा दुरावा 25 वर्ष झेललाय मी। ती मला कधीच भेटली नसती तर ते मी सहन केलंही असत एक वेळ, पण आता ती भेटल्यानंतर मी नाही सोडून जाऊ शकत, नाही जाऊ शकत। तरीही मनावर दगड ठेवून माझ्या लाडक्या लेकीसाठी तयारही झालो मी, जर्मनीला जायला निघालोही, पण मला परत आणलंय सतत, परत नाही पाठवू शकत, परत नाही पाठवू शकत।